नमस्कार मित्रांनो, आय एम रजनीश या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर आम्ही आज शेताला जाणार आहे, तिथला तुम्हाला परिसर वगैरे दाखवतो. आज रोजदाराला कारमध्ये न्यायलो म्हणा, रोजदाराला ना कारमध्ये न्यायलो आम्ही. तसं काय नाही भाऊ, जातो दे आज तुम्हाला तिथं दाखवतो मग तिथला परिसर. आज शेतामध्ये जरा थोडं काम आहे. दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. कसं असं असं मग बाबूराव, आज आपण हॅलो, मी बाबूराव बोलतोय. हॅलो, मी बाबूराव. शेता मी जात आहो, काय वाटतं तुला? आपण किती शेतीला महत्व देतो गावाकडे, काय आपल्याला 4 वाजता 5 वाजता का होणार, आपण आलो शेताला जात असतो. शेतावर आपलं प्रेम आहे, शेतात आपलं शेत आपलं प्रेम. माझे मित्र रणजित डाकू, संजू गजनी आणि आकू टकल्या. डबा बांधाय लवकर. अरे भाऊ, मी ऑलरेडी जास्त चपात्या घेतलेल्या, तेवढे पुन्हा भगभग खाते. तिथे जेवणच किती रे? अरे पुन्हा तू गेला की भगभग खान तूस. दाची गावटी गावटी लवर येथून जायचं आहे आम्हाला महाबळेश्वर. नाही, शेतात जायचं आहे, यायला सगळ्या कामाला घेतलेलं आहे आम्ही. तेथून आम्ही आता काश्मीरला जातो. वी आर गोइंग टू शेतात माळाकडे, थेट वावरात जात आहे आम्ही सर्व. सिंधुदुर्ग नाही, माळाकडचं शेत. काश्मीर ते कन्याकुमारी संध्याकाळपर्यंत जाऊन येतो. खराब सुरू करते हैं बिना किसी बकचोदी के. वी आर गोइंग टू शेतात. दिस इज बाबूराव, दिस इज संजय, दिस इज आकाश. काय म्हणता तुम्ही शेतात? बोला ना, बोला ना, काय तोंडात गेलं काय तुमच्या? हाय हाय, माझं नाव अभिजित. माझं नाव ते काही सांगेल अभिजित टिचकुले. लाजू नका, लाजू नका, काही लाजू नका. माझं नाव अक्षय टिचकुले आणि मी एक नंबरचा शेतकरी आहे. तसा मला एक्सपिरियन्स नाही, पण 8-15 दिवस जरा मला शेतात म्हणजे इंटरेस्टिंग वाटायला. पहिले कुठू काय शेतातलं काम म्हणजे अतिशय चांगलं. शेतात रम्य वातावरण आवडलं. तसे आमचे मालक लेखुशेत यांच्याकडून आम्ही 500-500 रुपये घेणार असो. आता चलो आम्ही शेतात. बहुत बड़ा है, दिखा सकते हो आपको मैं. 7 रुपये पाव है पण. ये देखिए कितना बड़ा है. किती किलो असली? 12 किलो. बाप रे, दिस इज लिंबाचोर. लिंबाचोर लिंबाचोर आले दुसऱ्या शेतातले. वी आर कॅन अराईव्ड इन माय शेतात, माय फार्म. दिस इज नीम ट्री. थंडगार ऑफिस थकल्या करणे.
हेड पे वो आ रहा है, सर डालते डालते हुए अभी मैं एक सरी डाल के आ गया। पानी भी आ रहा है यार, पानी की वजह से हम अच्छी तरह से डाल भी नहीं सकती। खत आ गए ये अब बाबरा इज बैक, थोड़ा ही लिखता है वे कैसे झालो कैसे झालो काय दशा झाली असल्यामुळे समोरच्या व्यक्तीला काहीही दिसत नाही। कशाने खत टाकाव कसं टाकाव पडायला मधी वरून पाणी पडत आहे, वरून पाणी पडत आहे, अंग भिजत आहे आणि काय करू शकत ना बाहेर गेलं की श्वास अरंजाला काम जमला असते आता डुकराला काय करत नाही पकडा त्याला अबे थांबत नसते डुकर नाही पळून जाते ते होत उसाचा पूर्ण दिसायला ना शिवट्या शिवट्या हा मी पाहिलं ना या सरीला आहेत कोणती रे मग सरी राहत नाही रे या सरी आता शेतातलं काम झालेलं आहे, आता किमान 5:30 वाजले, आता वापस जायची वेळ झाली, निघले सगळे। घे समोर घे त्याच्या दोघाला ना लवकर ये पळ ये ये लवकर ये लवकर ये ये थांबलो थांबलो ये 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 लवकर ये आगे खबाड़ा छोड़वा कैसा लगा फिर मेरा मजाक टकलू बॉस कैसा लगा मेरा मजाक या गोइंग टू बैक होम डिनर काय नाही गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आलो आपण कोणाची तरी टकली करण्यासाठी सार्वजनिक मंडळ मित्र। जो पिछले व्हिडिओ में बकबक कर रहा था उसको भी पकड़ के हमने टकली करवाई दी। जुल्मेदार करके वो लोगों को धर धर के पकड़ा पकड़ा के जाएंगे और कितनी जुल्मदारी करें। कैसा लग रहा है भाई साहब, तेरी भी टकली हो रही है अभी। पिछली बार की वीडियो में इन्होंने बहुत चिल्लाया था, पकड़ पकड़ के टकली कर रहे थे, इस बार इनको ही पकड़ के टकली करवा दी है हमने। मशरूम कट मराठी में कॉल टेकोले कट। ब्लॉग में फिर से एक बार सोनिया भाई आ गए। सोनिया भाई कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। और हमारी टकली करके करके चार दिन से हम पड़ी थी हमको, बाकी हमारे नहीं भाई। ओके ओके ठीक है, फिर ये भी आ गया टकला।
और नहाने वक्त बहुत अच्छा लग रहा था तकली को, और हमारा संजय जी की बढ़ गया है तो हम फिर से आ गए तकली करने के लिए। फूलो ना करना चांगली राहते खायला, मोठ्या मासोळीला ऐकत नाही, मोठ्या मासोळीचा काय अर्ध पिसाला चटणी लागून अर्ध पिसून कोरडत राहते। देख रहे हो आ गया मैं भी टकली करके शाकाल। अरे मित्रांनो यांनी मला भी पकडून टकली करून टाकलेलं आहे, काय सांगू तुम्ही दोघे, तुम्ही किती भी कॅसनला कलर करावा येड आपल्या टकळ।